इचलकरंजी इथं शासनाच्या आदेशानुसार आजपासून अंशतः अनलॉक सुरू करण्यात आला. मुख्य रस्त्यासह अन्य ठिकाणच्या रस्त्यांवर अत्यावश्यक सेवेतील उद्योग व्यवसाय देखील सुरू करण्यात आले आहेत. शासनाच्या आदेशानुसार प्रशासनानं अत्यावश्यक सेवा देणारे उद्योग व्यवसाय सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरू ठेवण्यास शिथिलता देण्यात आली होती. याचा परिणाम बाजारपेठेत होणारी गर्दी कमी होऊन कोरोना संसर्ग रोखण्यास मोठी मदत झाल्याचा दावा प्रशासनानंच केला. त्यामुळे आता इचलकरंजी शहरात अंशतः अनलॉक करण्याचा निर्णय घेऊन सोमवारपासून याची अंमलबजावणी करायला सुरुवात झाली. अंतर्गत अत्यावश्यक सेवा देणारे उद्योग व्यवसाय सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली. त्यामुळं सकाळपासूनच मुख्य रस्त्यांसह अन्य ठिकाणच्या रस्त्यांवर खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली. दरम्यान शिथिल वेळेबरोबरच अन्य वेळेत नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचं स्थानिक प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलंय. शासनाने जे नियम दिलेले आहेत ते आम्ही काटोकोरपणे कापड व्यवसायवाले सगळे म्हणून आम्ही पाळतो व शासनाला आमचा एकच यांना आग्रह आहे, विनंती आहे की यांना कापड व्यवसाय पुन्हा लवकरात लवकर चालू करावा. गेले दोन तीन महिने आपला व्यवसाय बंद आहे, त्यामुळं भरपूर आमचं भाड्यानं पगारानं सगळ्यांना आमची आर्थिक प्रगती होत आहे, त्याची शासनाने दखल घ्यावी. कृपया हीच विनंती. शासनाने आता अत्यावश्यक सेवेतील काही व्यवसाय चालू करण्याची परवानगी दिली आहे. सकाळी 9 ते 4 या वेळेत व्यवसाय चालू करण्याची परवानगी दिली आहे. त्याचप्रमाणे इतरसुद्धा जे व्यवसाय आहेत, मग त्यासंबंधी प्रिंटिंग व्यवसाय असेल, कापड व्यवसाय असेल किंवा त्याच असे छोटे छोटे उद्योग, ते पण चालू करण्यासाठी परवानगी द्यावी. कारण सध्याच्या ह्या 1.5 ते 2 वर्षाच्या कोरोनाच्या कालावधीमध्ये आमच्या सर्व व्यावसायिकांचं फार नुकसान झालेलं आहे आणि ते नुकसान आपल्या ह्या चालू करून देण्याच्या परवानगीमुळं कुठेतरी भरून निघेल आणि आमच्या सर्व व्यावसायिकांना त्याचा थोडाफार का होईना तर फायदा होईल एवढी सरकार दरबारी आम्ही विनंती करू. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.